अधिक स्वागत आहे. मी दिलीप चौधरी. धन त्रयोदयाच्या दिवशी धुळे शहरात सोने चांदीच्या लाखो रुपयांची झाली खरेदी विक्री. 20% शाळांना अनुदान आजपर्यंत दिले नाही म्हणून काळ्या फिती लावून धुळे जिल्हा कायम विनाअनुदानित समितीचे सर्व शिक्षकांनी आंदोलन करून दिले निवेदन. दिवाळी उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने नागरिक साजरा करतात. दिवाळीचा आज पहिला दिवस असल्याने धनत्रयोदयाच्या दिवशी पूजा करण्यासाठी सोने व चांदी हिरे यांना जास्त महत्त्व दिले जाते. लाखो रुपयांची सराफ बाजारात उलाढाल दिसून आली. दिव्य ज्वेलर्स, कांतीलाल हजारीमल अँड कंपनी, गंगाधर बाळासाहेब नाशिककर सोने चांदीच्या दुकानावर अफाट गर्दी दिसून आली. या दिवाळीला सोने चांदी हिरे जवार मोटार सायकल चारचाकी वाहने याकडे दिवाळी खरेदी करण्याचा कल नागरिकांचा मोठा दिसून येतो. तिन्ही दुकानदारांनी सांगितलं यावेळी धनत्रयोदयाच्या दिवशी लाखो रुपयांचा घरात उलाढाल झालेली आहे. धुळे जिल्हा कायम विना अनुदानित शाळांचे सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय घेऊन मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले होते. परंतु आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिवाळी सुट्टी असल्याने निवेदन देऊ शकले नाही. 20% पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे व घोषित शाळा निधीसह घोषित करावे. सप्टेंबर 2000 पासून 20% अनुदान मिळावे म्हणून आंदोलन केले होते. 20 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी आश्वासन दिले होते. ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व दिवाळी साजरा करणार नाही म्हणून आज काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी उदय तोरवणे अध्यक्ष, RL सोनवणे उपाध्यक्ष, DN धनराज, दिलीप पाटील, AA पाटील, अरुण कोटावदे, अश्फाक खाटीक, कैलास अमृतकर, PN पवार आदी सर्व शिक्षक या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते. नाही कुणाच्या बापाचे अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अरे असा कसा देतय घेतल्याशिवाय राहत नाही अरे असा कसा देतय घेतल्याशिवाय राहत नाही अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अरे असा कसा देतय अनुदान आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे महाराष्ट्र राज्य कायम विनानोंदणी कृती समितीचा विजय असो महाराष्ट्र राज्य कायम विनानोंदणी कृती समितीचा विजय असो असा कसा देत नाही असा कसा देत नाही घेतल्याशिवाय माझे नाव श्री उदय दौलतराव तोरवणे महाराष्ट्र राज्य कायम विनानोंदणी कृती समिती संलग्न धुळे जिल्हा विनानोंदणी कृती समिती हे 155 आंदोलन करत आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीच्या मार्गदर्शनाने आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत 20% घोषित शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान दिले पाहिजे व अघोषित शाळांना घोषित तात्काळ घोषित करून त्यांना अनुदान दिलं पाहिजे या मागणीसाठी आमच्यात तीव्र भावना शासनादरबारी पोहोचाव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी काळी दिवाळी साजरा करत आहोत. आत्तापर्यंत शासनाने नागपूर अधिवेशन हिवाळी अधिवेशन असेल त्याच्यात आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन दिलेले आहेत एवढंच काय विधानसभेमध्ये घोषणा करून देखील शिक्षण मंत्री जे आहे दिलेलं आश्वासन पाळत नाहीत. माननीय नागो गानार साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, शिक्षक आमदार माननीय तांबे साहेब असतील, नागो गानार साहेब असतील, या सर्वांनी मध्यस्थी करून वारंवार या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत पण त्या आश्वासनांची कुठल्याही प्रकारची पूर्तता जी आहे शासन तयार करायला
तयार होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला नाविलास्तव इच्छा नसताना आज आम्हाला 20-20 वर्ष या ठिकाणी नोकरी करत आहोत आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान जे आहे ते आम्हाला 20% मिळत आहे. खरं वास्तविक पाहता आम्ही 100% अनुदान घ्यायला पाहिजे, पण शासन दरबारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नियोजनाचा अभाव असल्यामुळे फक्त आणि फक्त 20% अनुदान दिलं आहे. दुःखाची बाब अशी की आमच्या काही बंधू भगिनी सेवानिवृत्त होत आहेत, त्याचबरोबर काही आता 2-5 वर्षात निवृत्त होते. महागाई वाढते आहे, त्यात या ठिकाणी संसाराचा गाडा कसा चालवायचा हा सर्व प्रश्न जो आहे या विनानुदानित शिक्षक बांधवांपुढे, अंशतः अनुदानित शिक्षकांपुढे पडलेला आहे. आतापर्यंत 30 शिक्षक बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अजून शासन किती लोकांच्या या ठिकाणी बळी घेणार असा या ठिकाणी प्रश्न जो आहे आम्हा विनानुदानित शिक्षकांना पडलेला आहे. त्यामुळे शासन दरबारी जर या ठिकाणी तात्काळ दखल आमच्या मागणींची घेण्यात आली नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन जे आहे अतिशय तीव्र स्वरूपाचं करणार आहोत, याची शासनाने दखल घ्यावी. शासनाने ज्या महाराष्ट्र राज्यातील ज्या शाळा होत्या विनानुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या शाळा, त्या शाळांना 20% प्रमाणे अनुदान घोषित केलेलं आहे. परंतु 2016 20%च अनुदान मिळत आहे. दरवर्षी त्यांनी टप्पा वाढवायला पाहिजे होता, तो टप्पा वाढवलेला नाही आणि या कारणास्तव आमचे जे बांधव आहेत 20% अनुदान घेणारे हे सगळ्या त्रुटींची पूर्तता करून शाळेचे सगळे भौतिक सुविधा पुरवून सुद्धा शासन आम्हाला फक्त 20% बोडवण करते, याचा निषेध करण्यासाठी आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या निषेध म्हणून काळी दिवाळी साजरा करतोय. तसेच बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या 1-2 जुलै रोजी घोषित केलेल्या आहेत 2 वर्षापूर्वी, त्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे अनुदानाची तरतूद नाही. त्यांना बेटबिगारी सारखं 20 वर्षापासून ते काम करतायत, त्यांचाही प्रश्न निकाली काढलेला नाही शासनाने. त्याचप्रकारे काही शाळा अघोषित आहे, ज्यांनी त्रुटींची पूर्तता केलेली आहे त्या घोषित झाल्या पाहिजे, त्यांनासुद्धा 20% अनुदानासह घोषित केल्या पाहिजे. ज्या शाळा 20% घेत आहेत त्यांना त्यांच्या वयानुसार प्रचलित धोरणानुसार त्यांना अनुदान दिलं पाहिजे, ही आमची मागणी सातत्याने आम्ही रेटतो आहे. परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणून आज रोजी या शासनाचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही काळी दिवाळी साजरी करतो. Oh, my God.